नमस्ते स्टुडंट हॅलो हाउ आर यू तर आज आपण या ठिकाणी आणि या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिपचं चौथं प्रकरण आहे नवनीतनुसार कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स म्हणजे पा चित्रांशी शब्दांचा परस्पर संबंध पण कसा कोणत्या शब्दांशी दिला आहे ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्राइबिंग वर्ड्स ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय कृतीदर्शक शब्द किंवा त्याला क्रियापद असं पण म्हणतो आपण आणि डिस्क्राईबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ज विशेषण म्हणतो आपण त्याला मग क्रियापदांचा किंवा क्रियादर्शक शब्दांचा व विशेषणांचा चित्राशी असलेला संबंध या प्रकरणामध्ये आपल्याला शोधायचा आहे आणि असेच आपल्याला प्रश्न या प्रकरणामध्ये आहेत तर पहा यामधील सर्वात प्रथम आपण सॅम्पल क्वेश्चन्स पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर फर्स्ट सॅम्पल क्वेश्चन आहे पहिला प्रश्न असा आहे चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर आता ॲक्शन वर्ड विचारलाय आपल्याला म्हणजे क्रियापद किंवा कृतीदर्शक शब्द या ठिकाणी चित्र दिलेलं आहे आपल्याला या चित्रामध्ये काय दिसतंय एक नहीं तर एक मुलगी आहे की नाही ती मुलगी आणि ती काय करते आहे रे का कोणती कृती करते आहे तर आपल्याला लगेच लक्षात येईल इतसी क्राय ती रडते आहे नाही इतसी जम्प उड्या मारते नक्कीच नाही इथसी लाफ ती हसते हां बरोबर ती हसते म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर थ्री हे करेक्ट असणार आणि शेवटी दिलेलं आहे स्लीप ती झोपलेली आहे का नाही झोपलेली मग म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन पाहत असताना पाय काय दिलाय विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन यॉन म्हणजे जांभई देणे यॉन म्हणजे जांभई आपण जांभळी म्हणतो की नाही जांभई देणे म्हणजे यॉन आणि यॉन असं मग जांभळी देणी आहे की नाही जांभई देणी याशी संबंधित आपल्याला शब्द शब्द म्हणण्यापेक्षा या शब्दाशी संबंधित आपल्याला चित्र शोधायचं आहे की नाही तर मग आपण फर्स्ट पिक्चर पाहिलं तर काय दिसेल हुँ? स्माईल आहे की नाही ती काय करते हसते सेकंडला जर पाहिलं आपण तर लगेच कळतं आहे आपल्याला ती जांभई देते म्हणून यॉन सी रिलेटेड असणार आहे हे पिक्चर त्यानंतर पुढं थर्ड पिक्चर आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की सी इज क्राईंग ते रडत आहे की नाही रडणे क्राईशी संबंधित आहे आणि फोर्थ ऑप्शनमध्ये स्लीप आता तुम्ही म्हणाल सर झोप झोपताना का उभे राहून झोपतात का नाही बरोबर आहे तुमचा विचार करणं पण तरी या ठिकाणी आपल्याला डोळे झाकलेले आहेत हे दिसतं आहे म्हणून ती काय करते आहे झोपली आहे किंवा झोपत आहे अशा प्रकारे स्लीप या शब्दाशी रिलेटेड ते पिक्चर आहे आलं लक्षात म्हणून आपलं उत्तर यन यन जांभ हो देनी याशी रिलेटेड कोणतं हे ऑप्शन नंबर टूमध्ये दे दिलेलं पिक्चर आहे त्यानंतर आपण पाहूयात क्वेश्चन नंबर थर्ड चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर या ठिकाणी आपल्याला एक चित्र आहे आणि त्या चित्रासाठी ॲक्शन वर्ड निवडायचं आहे म्हणजे क्रिया दर्शक कृती दर्शक शब्द निवडायचा आहे तर आपण इथं पाहिलं या ठिकाणी एक मुलगा हे माणूस आहे काही असेल मुलगा अथवा माणूस आहे पण तो घोड्यावर बसणे याला आपण काय म्हणतो रे स्वार होणे आहे घोड्यावर स्वार झालेला आहे मग आपल्याला ऑप्शन नंबर वनमध्ये दिले आहे ड्राईव्ह ड्राईव्ह म्हणजे चालवणे किंवा हाकणे मग घोड्यावर बसला आहे घोडेस्वारीला आपण ड्राईव्ह म्हणत नाहीत गाडी आपण चालवत असेल तर ड्राईव्ह म्हणतो त्यानंतर सीट नुसतं बसणे हे नाही आहेत आणि राईड राईड म्हणजे घोडेस्वारी करणे घोड्यावर स्वार होणे त्यासाठी राईड हा योग्य ॲक्शन वर्ड आहे रन म्हणजे धावणे यासाठीसुद्धा तो शब्द येऊ शकत नाही मग घोड्यावर बसणे घोड्यावर स्वार होणे त्याला राइड म्हणतात आपण हां हॉर्स रायडिंग असं म्हणतात बघा तुम्ही ऐकलं असेल राईड म्हणजे स्वार होणे त्यानंतर पुढचा फोर्थ नंबर क्वेश्चन आपण पाहूयात त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन असा आहे आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू द वर्ल्ड शॉर्ट बघा शॉर्ट सी रिलेटेड शॉर्ट म्हणजे काय ठेंगू किंवा बुटका आहे की नाही हे आपल्याला आलं लक्षात आलं की लगेच चित्र निवडायला अडचणच येणार नाही पहिला जर चित्र पाहिलं आपण पहिल्या पर्यायातील तर तो काही ठेंगू असं दिसत नाही ते चित्रामध्ये आहे की नाही त्यानंतर सेकंडमध्ये मात्र तो शॉर्ट दिसतोय पहिला कसा आहे टॉल आहे की नाही टॉल हा शॉर्ट आणि थर्ड पिक्चरमध्ये आपल्याला तो जाड लठ्ठ फॅट म्हणतो आपण की नाही फॅट टी हां आणि फोर्थ मध्ये पुन्हा आणखी उंच आहे किंवा थिन असेल समजा परंतु तो शॉर्ट आहे का नाही मग शॉर्ट कोणता आहे तर ऑप्शन नंबर टू मध्ये शॉर्ट म्हणजे बुटका ठेंगणा अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह चूज द करेक्ट वर्ड दॅट डिस्क्राईब्स द पिक्चर डिस्क्राईब्स म्हणजे वर्णन करतो द पिक्चर चित्राचं वर्णन करणारा शब्द निवडायचा आहे म्हणजे तो काय हे असणार आहे ऍडजेक्टिव्ह असणार आहे डिस्क्राईबिंग वर्ड म्हणजे पहा फर्स्ट या ठिकाणी हे आपल्याला अगोदर चित्र पाहावं लागेल चित्रात असणारा व्यक्ती कसा दिसतो आहे त्याचं वर्णन करणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे हॅप्पी इज इज ही हॅपी तर आपल्याला तो आनंदी तर दिसतच नाही नाईस नाईस म्हणजे छान आहे का तो नाही त्याच्याकडं पाहिल्यानंतर त्या चित्राकडं पाहिल्यानंतर तो छान नाही हे लक्षात येतं हेच ही फाईन तो ठीक आहे का नाही तो ठीकसुद्धा नाही असं आपल्या लक्षात येतं तर तो, तो कसा आहे सॅड आहे सॅड म्हणजे दुःखी आहे म्हणून ऑप्शन नंबर फोर हे त्याचं करेक्ट उत्तर असेल त्यानंतर सिक्स्थ नंबर क्वेश्चन चूज द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर स्लेट स्लेट म्हणजे पार्टी सर्वांना माहीत आहे मग पाठीशी संबंधित शब्द आपल्याला शोधायचा आहे तर बघा पाटी म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत आहे पाटी ही कशी असते त्याच्या कलर दिलेला आहे त्याचे कलर बा येलो कलर असतो का पाठीचा नक्कीच नाही ब्लॅक असतो का रेड असतो का व्हाईट असतो तर ब्लॅक कलर हा पाठीचा असतो हे पा आता काय झालेलं आहे आपल्याला व्हाईट स्लेटसुद्धा मिळते आहे की नाही पेनच्या सहाय्याने लिहितो आपण त्याच्यावर पण खरी पाठी पाठी आणि पेन्सिल म्हणतो की नाही आपण त्या पाठीचा कलर काय असतो पाठीचा कलर रंग ब्लॅक असतो आणि म्हणून ऑप्शन नंबर टू हे त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर आपण सेवेंथ क्वेश्चन पाहूया क्वेश्चन सेव्हन त्यामध्ये दिलेला आहे आपल्याला विच इज द करेक्ट डिस्क्र डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर इथंसुद्धा आपल्याला डिस्क्राईबिंग वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह विचारलं विशेषणच विचारलेलं आहे चित्र कशाचं आहे तोंडाला पाणी सुटायचं आहे की नाही आईस्क्रीमचं आहे मग आईस्क्रीमच्या आईस्क्रीम बाबतीत कोणता डिस्क्राईबिंग वर्ड असेल कोल्ड थंड हॉट गरम हार्ड कठीण आणि स्वर आंबट आहे की नाही स्वर आंबट मग आईस्क्रीम कशी असते तर सगळ्यांना माहीत आहे कोल्ड कारण आईस्क्रीम खाणं सगळ्यांना आवडतं आहे की नाही हां म्हणून डिस्क्राइबिंग वर्ड काय येईल कोल्ड म्हणजे थंड त्यानंतर क्वेश्चन नंबर एट चूज द करेक्ट लेटर टू फाइंड द नेम ऑफ एन ॲनिमल हे बघा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे एक चित्र आणि काही शब्दसमूह हो। हे जोडून आपल्याला एका प्राण्याचं नाव तयार करायचं आहे मग त्यासाठी आपल्याला या टी बॉक्समध्ये कोणत्या लेटरचा ग्रुप घ्यावा लागेल म्हणजे शब्द अक्षरांचा समूह घ्यावा लागेल मग प्राण्याचं नाव तयार होईल तर पहा इथं अगोदर हे काय आहे चावी चावीला काय म्हणतो आपण की आणि की ची स्पेलिंग काय के ई वाय की बरोबर आता आपल्या लक्षात येईल यातला कोणता शब्द घ्यावा लागेल म्हणजे आपल्याला एका ॲनिमलचं नाव तयार होईल तर मग की मग इथं बघा मॅ इथं मॅ नाही फॅन आहे आणि इथं एक थर्डला मंकी म्हणजे एम ओ एन एम ओ एन आणि ई वाय असं एक ॲनिमलचं नाव तयार होईल ते म्हणजे मंकी हे येईल आणि त्यानंतर पुढं पाहूयात लास्ट प्रश्न आपला तो प्रश्न म्हणजे नाइंथ क्वेश्चन काय आहे बघा नाईन्थ क्वेश्चन आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड विच इज नॉट सुटेबल टू द गिवन पिक्चर तर इथं पहा इथं आपल्याला काय दिलेलं आहे तर न, बफेलो दिलेले आहे आणि बफेल बफेलोच्या बाबतीत आपल्याला नॉट सुटेबल आहे बरं का नॉट सुटे इज नॉट सुटेबल म्हणजे योग्य नसलेला तर इज बफेलो इट एनिथिंग येस येस बफेलो इज इट एनिथिंग और समथिंग इज बफेलो फ्लाय उडू शकते का नाही उडू शकत कॅन बफेलो फ्लाय उडू शकत नाही कैन बफेलो वॉक चालू शक्ते यस बफेलो कैन वॉक देन हियर हियर मे ऐकने वॉक चलने कैन बफेलो हियर बफेलो कैन हियर ऑल्सो बट बफेलो कैन नॉट फ्लाय सो नॉट रिलेटेड वर्ड और नॉट सुटेबल वर्ड फ्लाय फॉर दिस पिक्चर पिचर अशा पद्धति अपन या न, प्रकरणातील नऊ आपल्याला सोडून दिलेले सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर हे सर्व वहीमध्ये लिहून काढा धन्यवाद